पाटण आय एसच्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे मी प्रशील कोडापे हार्दिक स्वागत करीत आहो। तर मित्रांनो, आज आपण पाहूया काल झालेल्या कंबाईन ग्रुप बीच्या पेपरची ॲन्सर की। आता ही जी ॲन्सर की आहे ही संभाव्य असणार आहेत। आता यामध्ये पहिला क्वेश्चन्स आहे, कोणत्या अंतराय संस्थेने अंतराळातून शुक्राच्या पृष्ठभागाची पहिली दृश्यमान प्रकाश प्रतिमा प्रकाशित केलेली आहे, आणि त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 नासा। त्यानंतर सस्टेनेबल इंटरनॅशनल फायनान्सिंग स्कीम कोणत्या जागतिक संघटनेशी संबंधित आहे, त्याचं उत्तर आहे G20। त्यानंतरचा क्वेश्चन्स आहे, ग्राहक संरक्षण कायदा 2019च्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे। आता बघा मित्रांनो, ऑप्शन आपल्याला 3 दिलेले आहे। हा कायदा जुलै 2020 पासून लागू झालेला आहे। ऑप्शन बरोबर आहे, ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवरील अनुचित व्यापार प्रतिबंधित नियमांचा समावेश या कायद्यात करण्यात आलेला आहे, हे सुद्धा ऑप्शन बरोबर आहे। तिसरा ऑप्शन आपण पाहूया, ग्राहक विवाद निवारण आयोगाच्या नियमानुसार 10 लाख रुपयापर्यंतच्या तक्रारींसाठी कुठलेही शुल्क आकारले जाणार नाही। तर आपल्याला इथे बघा, तिसऱ्या ऑप्शनमध्ये या 10 लाखच्या ऐवजी 10 करोड असं प्रावधान केलं असल्यामुळे ऑप्शन नंबर 3 हे चुकीचं असणार आहे। आणि आपल्याला सुद्धा तेच विचारलेलं आहे की चुकीचं ऑप्शन कोणते आहे, तर या ठिकाणी ऑप्शन नंबर 4 हे चुकीचं विधान असणार आहे। त्यानंतरचा क्वेश्चन्स आहे, नुकत्याच प्रक्षेपित केलेल्या NROL-85 हा कोणत्या देशाचा गुप्तचर उपग्रह आहे, याचं उत्तर असणार आहे USA। त्यानंतरचा क्वेश्चन्स आहे, ओमिक्रॉन कोरोना संबंधित प्रश्न आलेला आहे, ओमिक्रॉन प्रकार शोधणारे भारतातील पहिले RT-PCR किट ओमिश्युअर कोणत्या कंपनीने विकसित केलेले आहे, तर याचं उत्तर आहे TATA MD। त्यानंतरचा क्वेश्चन्स आहे, काही वर्णन दिलेलं आहे त्यावरून आपल्याला व्यक्ती शोधायचे आहेत की कोण आहेत ते। पहिलं आहे, 2013 प्रथम माई या चित्रपटामध्ये काम केले आहे। दुसरं आहे ग्रॅमी पुरस्काराकरिता नामांकन मिळालेल्या पहिल्या भारतीय गायिका, त्याचबरोबर त्यांना नुकत्याच महाराष्ट्र भूषण 2021 सन्मानित करण्यात आलेले आहे। आता ऑप्शन आपल्याला खाली दिलेले आहे, लता मंगेशकर, आशा भोसले, कृष्णा कल्ले आणि शांता आपटे। तर यापैकी ऑप्शन नंबर 2 हे आपलं करेक्ट उत्तर असणार आहे। त्यानंतर कोणत्या संस्थेने चेक पेमेंटसाठी पॉझिटिव्ह पे सिस्टीम विकसित केली आहे, तर याचं उत्तर असणार आहे आपलं भारतीय रिझर्व्ह बँक। त्यानंतरचा आपला क्वेश्चन्स आहे, भारताच्या महत्त्वाकांक्षी गगनयान या अंतरिक्ष मोहिमेला खालीलपैकी कोणत्या देशाचे महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले आहे, याचं उत्तर असणार आहे आपल्याला फ्रान्स या देशाने गगनयान मोहिमेच्या वेळेस भारताला मदत केलेली आहे। त्यानंतरचा क्वेश्चन्स आहे आपला, राष्ट्रीय वित्तीय अहवाल प्राधिकरणचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे, आणि याची उत्तर असणार आहे अजय भूषण पांडे। त्यानंतर आहे, सर्वोच्च न्यायालयाने ऑक्टोबर 2021 न्यायमूर्ती RV रवींद्रन समिती खालीलपैकी कोणत्या उद्देशासाठी नेमलेली आहे। आता ऑप्शन बघा, आपल्याला या ठिकाणी 3 ऑप्शन दिलेले आहेत, IPL स्पॉट फिक्सिंग, त्यानंतर पेगासस प्रकरणांसाठी चौकशी, आधार कार्ड धोरण। आता 3 ऑप्शनमधून आपल्याला एक ऑप्शन निवडायचा आहे, त्याचं उत्तर आहे पेगासस प्रकरणासाठी चौकशी समिती। त्यानंतरचा क्वेश्चन्स आहे, कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने MyCGHS मोबाईल ॲप्लिकेशन लॉन्च केलेले आहेत, आणि त्याचं उत्तर राहणार आहे आपलं ऑप्शन नंबर 2 आरोग्य मंत्रालय। कोणत्या देशाने 2022 कॉम्पिट्स ॲक्ट लॉन्च केलेला आहे, याचं उत्तर आहे अमेरिका या देशाने कॉम्पिट्स ॲक्ट लॉन्च केलेला आहे, हे याचं उत्तर असणार आहे। त्यानंतरचा क्वेश्चन्स आहे आपला, सोळावी जागतिक युवा तिरंदाजी स्पर्धा ऑगस्ट 2021 खालीलपैकी कोणत्या देशात पार पडलेली आहे, त्याचं उत्तर असणार आहे
पोलंड। यानंतर कुष्ठरोगासाठीचा आंतरराष्ट्रीय गांधी पुरस्कार 2021 कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे आणि याचं अचूक उत्तर असणार आहे डॉक्टर भूषण कुमार। यानंतरचा चालू घडामोडीमधला शेवटला क्वेश्चन्स आहे, पशुधन गणना 2019 नुसार महाराष्ट्र राज्याचा देशामध्ये पशुधनाच्या बाबतीत कितवा क्रमांक लागतो आणि त्याचं उत्तर राहणार आहे क्रमांक 7वा। हे झाले चालू घडामोडी संबंधित, यानंतरचे पेपर ॲनालिसिस स्नेहा मॅडम करतील। आता आपण इंडियन पॉलिटीचे क्वेश्चन्स डिस्कस करणार आहोत। यामध्ये क्वेश्चन नंबर 1, राज्यपाल पदाच्या कालावधीबाबत खालीलपैकी कोणती कथने बरोबर आहेत, काय बरोबर आहे हे विचारलेलं आहे। तर पहिलं स्टेटमेंट आहे, राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावर राहतात, अगदी बरोबर आहे। त्यानंतर राज्यपाल स्वखुशीने आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतात, हे सुद्धा अगदी बरोबर आहे। नेक्स्ट स्टेटमेंट, राज्यपालांची नियुक्ती सर्वसाधारणपणे 5 वर्षासाठी असते, इथे म्हटलेलं आहे सर्वसाधारणपणे। त्यानंतर नेक्स्ट स्टेटमेंट की दुसरी व्यक्ती पद स्वीकारेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावर राहतात। आता बऱ्याच जणांना या 2 स्टेटमेंट्समध्ये कन्फ्युजन आहे, जर यानुसार आपण बघितलं तर पहिले 2 तर अगदी बरोबर आहे, त्यामुळे आपला आन्सर जे आहे ते या 2 ऑप्शन्समध्ये फिरत आहे, एकतर ए बी सी असू शकतं, अदरवाईज सर्व विधाने बरोबर असू शकतं। आणि ही संभाव्य आन्सर की आहे, आयोगाची आन्सर की आल्यावर आपल्याला कळेल की फायनल आन्सर काय येत आहे। पण आयोगाने याच्या आधीच्या पेपरमध्ये सर्वसाधारणपणे 5 वर्षासाठी असतं हे स्टेटमेंट बरोबर दिलेलं आहे, म्हणून मे बी आन्सर सी जे आहे हे सुद्धा बरोबर स्टेटमेंट असू शकतं। पुढचा प्रश्न बघूयात। पुढचा प्रश्न आहे राज्य लोकसेवा आयोगाबाबत, तर राज्य लोकसेवा आयोग कोणती विधाने याच्याबाबत बरोबर नाहीत, अगेन बरोबर नाहीत विचारलेलं आहे। तर भारतीय राज्यघटनेच्या कलम 315 ते 323 तरतूद आहे, अगदी बरोबर आहे, हे आयोग राज्य शासन तसेच केंद्र शासनासाठी कार्य करते, चुकीचं आहे कारण फक्तच राज्य शासनासाठी कार्य करतं। त्यानंतर या आयोगाने निवड केलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या नेमणुका केंद्र शासन करीत असते, चुकलेलं आहे, नेमणुका ज्या आहे हे सुद्धा राज्य शासन करतं। म्हणजे 2 आणि 3 दोन्हीचं उत्तर काय आहे की राज्य शासन करतं हे काम। त्यानंतर आयोगाच्या अध्यक्ष व सदस्यांच्या नेमणुका राज्य शासनाकडून केल्या जातात, हे सुद्धा बरोबर आहे। आता यामध्ये बरोबर काय नाही हे विचारलं आहे, त्यामुळे आपला आन्सर काय आहे बी आणि सी। पुढचा प्रश्न बघूया। भारतात संसद आणि राज्य विधानमंडळाच्या निवडणुकाद्वारे आयोजित केल्या जातात, याचा आन्सर आहे भारताचा निर्वाचन आयोग। कारण भारताचा निर्वाचन आयोग कोणाकोणासाठी निवडणुका कंडक्ट करतं, तर प्रेसिडेंट, व्हाईस प्रेसिडेंट, संसद आणि राज्य विधिमंडळ। आणि राज्य निवडणूक आयोग जे आहे हे कोणासाठी करतं, तर लोकल सेल्फ गव्हर्नमेंट, स्थानिक स्वराज्य संस्था। आणि ऑब्व्हियस आहे राष्ट्रपती आणि राज्यपाल तर करूच शकत नाही। पुढचा प्रश्न की भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात मुख्यमंत्री यांची कर्तव्ये स्पष्ट केली जात आहे, तर यामध्ये कंटिन्युअस सिरीज दिसते तर कन्फ्युजन होऊ शकतं, पण आन्सर आहे कलम 167। त्यानंतर पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती समिती ही पंचायत राज्य संबंधी नाही, तर अशोक मेहता समिती, थंगन समिती आणि एलम सिंघवी समिती ही पंचायत राज संबंधित आहे। आता राजमन्नार समिती ही पंचायत राज संबंधी नाही आहे, कारण ही कशा संबंधी आहे, तर ही सेंटर अँड स्टेट रिलेशन्स, केंद्र राज्य संबंधी आहे, म्हणून आन्सर जे आहे ते 2 आहे। पुढचा प्रश्न, ग्रामसभेच्या रचनेत अचूक वाक्यांचा समूह बनवा, अचूक विचारलाय, अचूकचा अर्थ काय होतो की बरोबर काय आहे ते सांगायचं आहे। तर गावातील सर्व प्रौढ नागरिकांची मिळून ग्रामसभा तयार होते, त्यानंतर हे अगदी बरोबर आहे, 18 वर्षे पूर्ण करणारा प्रत्येक मतदार हा ग्रामसभेचा सभासद बनतो, हे सुद्धा बरोबर आहे। ग्रामसभेला निवडणूक असते हे चुकीचं स्टेटमेंट आहे, जर सी एलिमिनेट करताय तर ऑप्शन 1, 2 आणि 4 एलिमिनेट होत आहे, आणि सरळ सरळ आपलं उत्तर येत आहे
फक्त ए बी आणि डी डी सुद्धा एकदा बघून घेऊयात की ग्रामपंचायतीचे सर्व मतदार हे ग्रामसभेचे सभासद असतात. अगदी बरोबर आहे. पुढचा प्रश्न, 73व्या संविधान संशोधन अधिनियम 1993 अनुसार ग्रामपंचायतींना देण्यात आलेल्या नवीन जबाबदाऱ्या याबाबत आहे. तर यामध्ये चौथं जे स्टेटमेंट आहे की गावातील जनतेसाठी मनोरंजनाची व्यवस्था करणे हे यामध्ये नाही आहेत. तर सरळ डी जर आपण एलिमिनेट करतो आहे तर हे आपलं एलिमिनेट होत आहे. पण यामध्ये बरोबर काय नाही विचारलं आहे तर सॉरी बरोबर नाही विचारलं आहे तर आपलं आन्सर येत आहे टू. पुढचा प्रश्न आपण बघूयात की प्रत्येक राज्याला महाधिवक्ता असावा असे कोणत्या कलमात नमूद केले आहे. तर ॲटॉर्नी जनरल जे आहे फॉर सेंटर यासाठी कोणतं कलम आहे 76 आणि ॲडव्होकेट जनरल ऑफ द स्टेट यासाठी कलम आहे 165. तर आपलं आन्सर काय आहे कलम 165. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे खालीलपैकी कोण सदस्य होते. तर यामध्ये वल्लभभाई पटेल, जवाहरलाल नेहरू, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद. तर आन्सर काय आहे अल्लादी कृष्णस्वामी अय्यर. तर ज्यांनी क्लासेस ऑलरेडी केलेले आहेत त्यांना माहिती आहे की आपली ट्रिक जी आहे बिग मार्क्स या ट्रिकनुसार आपलं आन्सर डिरेक्ट येतं काय तर बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यक्ष आहे, जी गोपालस्वामी अय्यंगर, एम फॉर के एम मुन्शी, ए फॉर अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, आर फॉर माधवराव, के फॉर टी टी कृष्णमाचारी अँड एस फॉर सय्यद मोहम्मद सदुल्ला. तर यानुसार आन्सर जे आहे ते काय आहे अल्लादी कृष्णस्वामी अय्यर. पुढचा प्रश्न आहे की भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य हे ब्रिटिश राज्यघटनेतून घेतलेले नाही. आता इतकी सगळी वैशिष्ट्य आहे आणि आपण वेगवेगळ्या देशाकडून वेगवेगळ्या गोष्टी घेतलेल्या आहे पण याच्यामध्ये ब्रिटिश राज्यघटनेकडून आपण मोस्ट ऑफ दी काय घेतलेलं आहे, ज्या संसदेशी संबंधित तरतुदी आहे किंवा मंत्रिमंडळाशी. त्यामुळे सरकारचे संसदीय स्वरूप ब्रिटिशांकडून घेतलं आहे, मंत्रिमंडळ स्वरूपसुद्धा, आणि कायद्याचे राज्य हे जेव्हा आपण मूलभूत संकल्पना बघतो हे सुद्धा आपण ब्रिटिशांकडून घेतलं आहे. तर आन्सर काय आहे याचं समवर्ती सूची, कारण हे आपण कोणाकडून घेतलेलं आहे तर ऑस्ट्रेलियाकडून. चला तर मित्रांनो, इतिहास विषयातले आपण काही संभाव्य जे काही उत्तर आहे ते आज शोधूया. भारताच्या दळणवळण क्षेत्राच्या विकासाविषयी खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत. त्यापैकी ऑप्शन आहेत आपल्याला सार्वजनिक बांधकाम खाते व लॉर्ड डलहौसीच्या काळात निर्माण केले गेले, लॉर्ड कॉर्नवालिस व जॉन शेअरच्या काळात रस्त्यांच्या बांधकामास मोठी चालना मिळाली, रेल्वेच्या सुरुवातीच्या काळात ब्रॉडगेजचे मार्ग बांधण्यात आले, नागपूर परिषदेने सरकारला 20 वर्षाची रस्ता सुधार योजना सादर केली. आता या चार ऑप्शनमधून आपल्याला आणखी त्याची चार ऑप्शन शोधायची आहेत. आता यामध्ये क्लिष्टता अशी आलेली आहे की ऑप्शन नंबर 1 ए बी आणि डी ही विधाने बरोबर दिलेली आहेत, त्याचबरोबर ऑप्शन नंबर 2 ए आणि डी हे सुद्धा विधाने बरोबर दिलेली आहेत. आता याच्यामध्ये कन्फ्युजन आलेलं आहे तर याचं उत्तर आपण आयोगाच्या अँसर शीटवर सोडूया. याचं ऑप्शन नंबर 1 किंवा ऑप्शन नंबर 2 ह्या दोन्ही ऑप्शनमधून कोणतेही एक असू शकते, त्याच्यामुळे आपण हे ऑप्शन आयोगाच्या अँसर कीवर शोधूया. त्यानंतर दुसरा क्वेश्चन्स आहे 27 योग्य जोड्या लावा. आता यामध्ये आपल्याला योग्य जोड्या लावायच्या आहे. आता यामध्ये आपल्याला पहिला आहे 1890 गिरणी कामगार संघटना स्थापन झालेली आहे, 1918 अहमदाबाद टेक्सटाईल लेबर असोसिएशन स्थापना झालेली आहे, 1918 मद्रास लेबर युनियन स्थापना झालेली आहे, 1920 ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस स्थापना झालेली आहे. एकीकडे आपल्याला संघटना दिलेल्या आहेत तर दुसरीकडे कोणी स्थापन केलेले आहेत यांचा गट दिलेला आहे. तर यामध्ये मुंबई गिरणी कामगार संघटना, आता मुंबई गिरणी कामगार संघटना कोणी स्थापन केलेली आहे तर ती केलेली आहे ही स्थापना केलेली आहे नारायण मेघाजी लोखंडे यांनी. अहमदाबाद टेक्सटाईल लेबर असोसिएशन ही स्थापना केलेली आहे महात्मा गांधी यांनी. तर मद्रास लेबर युनियन ही स्थापना केलेली आहे बीपी वाडिया यांनी. आता ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस एकच उरलेला आहे, आता ही कोणी स्थापन केलेली असेल लाला लजपत राय. आता ऑप्शनमध्ये आपण पाहूया तर 4
तीन दोन आणि एक म्हणजे ऑप्शन नंबर दोन हा पर्याय आपला बरोबर आहे। त्यानंतरचा क्वेश्चन्स आहे, काँग्रेस अधिवेशनाचे स्थळ व त्यांच्या अध्यक्षांची नावे यांच्या जोड्या लावा असा आपला ला क्वेश्चन्स विचारलेला आहे। आता यापैकी आपण पाहूया, प्रथम काँग्रेस अधिवेशन मुंबई 1885 बरोबर आहे, 1885 मुंबई काँग्रेसचं अधिवेशन भरलेलं होतं आणि त्याचे अध्यक्ष होते उमेशचंद्र बॅनर्जी। त्यानंतर दुसरे काँग्रेस अधिवेशन कलकत्ता येथे 1886 झालेलं होतं, त्या ठिकाणी अध्यक्ष होते दादाभाई नौरोजी। तिसरे काँग्रेस अधिवेशन मद्रास येथे 1887 झालेलं होतं, ज्याचे अध्यक्ष होते बदरुद्दीन तय्यबजी। त्याचबरोबर चौथे काँग्रेस अधिवेशन अलाहाबाद येथे 1888 झालेलं होतं। ऑप्शन आपल्याकडे एकच उरलेला आहे, जॉर्ज युल, म्हणजे जोड्या आपण लावलेल्या आहे। आता ऑप्शनकडे बघूया, तर ऑप्शन नंबर दोन आपल्याला या ठिकाणी करेक्ट ॲन्सर मिळणार आहे। त्यानंतरचा क्वेश्चन्स आहे क्वेश्चन नंबर 29। आता याच्यामध्ये आपल्याला विचारलेलं आहे की 1847 मुंबई बंदर कापूस उत्पादन करणारे विभाग यांना जोडणारी रेल्वे सुरू करणारी असावी अशी मागणी सर्वप्रथम कोणी केली होती, आणि त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 प्रेस्कॉट यांनी। त्यानंतरचा प्रश्न आहे, इसवी सन 1935 भारत शासन कायद्याद्वारे कोणती संस्था स्थापनेची तरतूद केलेली आहे। आता याच्यामध्ये बघा, आपल्याला चार ऑप्शन दिलेले आहे, आता ते कोणते, तर फेडरल कोर्ट, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, फेडरल रेल्वे आणि हाय कमिशन। आता याच्यावरूनच आपल्याला लक्षात येईल की एक फेडरल कोर्ट असू शकतं, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची तर स्थापना झालेलीच आहे, त्याचबरोबर हाय कमिशनर, म्हणजे ऑप्शन नंबर ए बी आणि डी। आता ए बी डी इथे कुठे दिलेलं आहे, तर ऑप्शन नंबर 3, सॉरी ए बी डी, हां ए बी सी हे याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 2। त्यानंतरचा क्वेश्चन्स आहे, ब्रिटिशांच्या व्यापारवादी अर्थव्यवस्थेचा खालील कोणता उद्देश होता। आता याच्यामध्ये आपल्याला आणखी चार ऑप्शन आणि त्याचे आणखी चार ऑप्शन दिलेले आहे। आता ते बघा, व्यापारी स्पर्धा नको हा उद्देश होता का, जास्तीत जास्त नफा कमावण्याचा उद्देश होता का, आर्थिक घटकांवर विजय नियंत्रण करण्याचा उद्देश होता का, किंवा भारताचा आर्थिक विकास करणे हा उद्देश होता का। आता येथे आपल्याला बरोबर विधान कुठलं आहे ते निवडायचं आहे। तर या ठिकाणी बघा, व्यापारी स्पर्धा नको हा तर त्यांचा उद्देश असू शकत नाही, त्याचबरोबर आर्थिक घटकांवर नियंत्रण हे सुद्धा असू शकत नाही, आता भारताचा आर्थिक विकास करणे हे सुद्धा असू शकत नाही। मग त्यानंतर आपल्याकडे ऑप्शन नंबर बी हेच उरलेलं आहे, जास्तीत जास्त नफा करण्याचा। आता इथे बघूया, इथे ऑप्शन नंबर बी कुठे दिलेला आहे का, दिलेला आहे ऑप्शन नंबर 4 मध्ये। आता यानंतरचा क्वेश्चन आपण पाहूया, क्वेश्चन नंबर 32, भाऊ दाजी लाड हे कशाचे पुरस्कर्ते होते। आता भाऊ दाजी लाड हे कशाचे पुरस्कर्ते होते, तर पाहिल्याबरोबर आपल्याला अचूक निवडता येईल, तर विधवा पुनर्विवाहाचे ते काय होते, पुरस्कर्ते होते। त्यानंतरचा क्वेश्चन आहे, जोड्या लावा आणखी आपल्याला विचारलेला आहे। आता याच्यामध्ये बघा, आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी काय केलं, तर आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या ताब्यात गेलेले श्रीपाद शेषाद्री पळईकर यांचे शुद्धीकरण, आता इतिहासामध्ये हे शेषाद्री प्रकरण म्हणून प्रसिद्ध आहे। त्यानंतर दुर्गाराम मंछाराम दादू आणि दादोबा पांडुरंग, आता यांचं कार्य काय आहे, तर सुरत येथे यांनी मानव धर्मसभेची स्थापना केलेली आहे। त्यानंतर ॲनी बेझंट, आता ॲनी बेझंट यांनी काय केलेलं आहे, तर सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना केलेली आहे। तर केशवचंद्र सेन यांनी काय केलेलं आहे, नॉर्मल स्कूल व व्हिक्टोरिया इन्स्टिट्यूटची स्थापना केलेली आहे। म्हणजे या ठिकाणी आपलं ऑप्शन नंबर 2 हे काय असणार आहे, बरोबर असणार आहे। त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 34, आता क्वेश्चन नंबर 34 काही विधाने चुकीची दिलेली आहे असे ते म्हणतात, आणि त्यापैकी आपल्याला निवडायचं आहे। आता बघा, संताळांच्या आर्थिक शोषणाची माहिती पंजाब रिव्ह्यू मध्ये आलेली आहे। दुसरा ऑप्शन आहे, संताळांनी सत्याचे राज्य स्थापन करण्याचा निर्णय घोषित केला आहे।
संताळांचा पुढारी कानू विश्वासघाताने पकडला गेला. ओम अली या अधिकाऱ्याने संताळ्याच्या चकमकीचा वृत्तांत दिलेला आहे. आता याच्यामध्ये कन्फ्युजन असं आलेलं आहे की आता रेफरन्स कुठेही आपल्याला दिसून आलेला नाही. आता याच्यापैकी हे सत्याचे राज्य आपल्याला नवीनच दिसून येत आहे. त्यानंतर कानू, कानू हा त्यांचा पुढारी होता, बरोबर आहे, विश्वासघाताने पकडल्या गेलेला आहे, पण बाकीच्या तीन ऑप्शनवरून आपण त्याचा अंदाज लावू शकत नाही. त्याच्यामुळे याचंसुद्धा स्पष्टीकरण आपल्याला आयोगाच्या ॲन्सर कीवर सोडावं लागेल. त्यानंतर जाऊ पुढच्या क्वेश्चनकडे आपण जाऊया. नंतरचा क्वेश्चन्स आहे, महाराष्ट्रातील गुप्त संघटनांचे संघटक व त्यांच्या कार्यक्षेत्राच्या आपल्याला जोड्या लावायच्या. असताना पहिल्या आपल्याला दिलेला आहे श्रीधर परांजपे. आता श्रीधर परांजपे हे वर्धा आणि नागपूरशी संबंधित आहे. डॉक्टर सिद्धनाथ काने हे यवतमाळशी संबंधित आहे. दादासाहेब खापर्डे हे अमरावतीशी संबंधित आहे. आणि गंगाधर देशपांडे हे बेळगावशी संबंधित आहे. म्हणजे ऑप्शन नंबर आपला 3 हे उत्तर अचूक असणार आहे. यानंतर गोपाळ गणेश आगरकर पुढीलपैकी कोणत्या वृत्तपत्रांशी संबंधित होती हे आपल्याला क्वेश्चन विचारलेला आहे. आता या ठिकाणी आपल्याला डायरेक्टली दिसत आहे की केसरी व मराठा, केसरी व मराठाशी ती संबंधित होते. लोकमान्य टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर यांनी सोबतच वृत्तपत्र सुरू केले होते आणि केसरी बंद करून त्यांनी सुधारक हे वृत्तपत्र सुरू केले. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर ए आणि सी हे बरोबर आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 1 हे याचं उत्तर असणार आहे. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, खालील विवरणावरून आपल्याला व्यक्ती ओळखायचा आहे. आता विवरण काय आहे, तर इंडिया नावाचे वृत्तपत्र त्यांनी सुरू केलेले आहे म्हणतात. त्यानंतर बॉम्बे असोसिएशनची त्यांनी स्थापना केली आहे, इंडिया असोसिएशनची स्थापना केली आहे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ते काय होते, अध्यक्ष होते. मग आता याच्यावरून आपल्याला दिसून येईल दादाभाई नौरोजी, गोपाळकृष्ण गोखले, फिरोजशाह मेहता आणि दिनशा वादशा. तर याचं अचूक उत्तर असणार आहे दादाभाई नौरोजी, ऑप्शन नंबर 1. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, सांप्रदायिकतेच्या वाढीसाठी कारणीभूत ठरणारी खालील विधाने कोणाची आहेत आणि याच्या आपल्याला जोड्या लावायची आहे. हा पॅटर्न थोडा कन्फ्यूज करणारा आहे, हा जोड्या लावापैकीच, परंतु पॅटर्न या ठिकाणी चेंज झालेला आहे. हिंदू व मुस्लिम ही दोन्ही राष्ट्रीय असून ती विरोधी राष्ट्रीय आहे म्हणतात. आता हे वाक्य आहे. त्यानंतर दुसरं आहे, फोडा आणि झोडा हे धोरण हिंदुस्थानात अंमलात आणले पाहिजे आणि मुसलमानांना हिंदूपासून अलग केले पाहिजे. त्यानंतर तिसरं आहे, महात्मा गांधींची सविनय कायदेभंगाची चळवळ भारताच्या पूर्ण स्वातंत्र्याकरिता नाही, परंतु भारतीय मुस्लिमांना हिंदू महासभेच्या वर्चस्वाखाली आणण्यासाठी आहे. त्यानंतर चौथा आहे, भारताला मातृभूमी मानणाऱ्यांचाच भारत देश आहे हे असं. आता यापैकी कोणी काय म्हटलं यासंबंधित आपल्याला जोड्या लावायच्या आहे. आता हिंदू व मुस्लिम हे दोन्ही राष्ट्रीय असून ती विरोधी राष्ट्रे आहेत हे विधान कोणाचं आहे, तर सर सय्यद अहमद यांचं. त्यानंतर फोडा आणि झोडा हे धोरण हिंदुस्थानात अंमलात आणले पाहिजे आणि मुस्लिमांना हिंदूंपासून अलग केले पाहिजे हे वाक्य आहे प्राचार्य बेक यांचं. त्यानंतर महात्मा गांधीजींची सविनय कायदेभंगाची चळवळ हे संबंधित वाक्य आहे महमद अली जिना यांचं. तर भारताला मातृभूमी मानणाऱ्यांचा भारत देश आहे हे वाक्य आहे विदा सावरकर. आता मी चारही नावं सांगितल्यांपैकी ऑप्शन नंबर 2 हे त्याचं काय राहणार आहे, उत्तर राहणार आहे. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, 1 नोव्हेंबर 1866 रोजी स्थापन झालेल्या ईस्ट इंडिया असोसिएशन संस्थेचा उद्देश काय. आता उद्देश काय असणार आहे, ते तर व्यापार करण्यासाठी आले होते, म्हणजे स्त्री शिक्षण देणार का, नाही. राजकीय शिक्षण देणार का, हे सुद्धा नाही. मग लोकशिक्षण देणार का, तर आणि चौथा ऑप्शन आहे धार्मिक शिक्षण. आता या ठिकाणी बघा, त्यांना इंग्रजी शिकणारा वर्ग पाहिजे होता. म्हणजे लोकशिक्षण या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन दिसत आहे, म्हणजे लोकशिक्षण ऑप्शन नंबर सी हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन संस्थेशी खालील कोणत्या व्यक्ती संबंधित होत्या. आता या ठिकाणी 4 व्यक्तींची नावे दिलेली आहे, गोपाळ गणेश आगरकर, फिरोजशाह मेहता, बद्रुद्दीन तय्यबजी आणि न्यायमूर्ती तेलंग. तर यापैकी 3 व्यक्ती ह्या संबंधित होत्या, फिरोजशाह मेहता, बद्रुद्दीन तय्यबजी आणि न्यायमूर्ती तेलंग. ऑप्शन नंबर 2 त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर
नमस्कार मित्र मैत्रिणींनो, भूगोल या विषयाचे आता समोर आपण प्रश्नांची उत्तरे पाहूया. ठीक आहे, अगदी सोपा विषय आणि 15 पैकी 15 आउटपुट देणारा असा हा विषय होता आणि 15 च्या 15 ही मार्क्स आपल्याला या विषयामध्ये मिळवता येत होते. चला तर मग पाहूया पहिला प्रश्न. महाराष्ट्र राज्यात 1911 ते 1921 या दशकात लोकसंख्या वाढ ऋणात्मक होती, याचे कारण म्हणजे त्या काळातील कमी जन्मदर, साथीच्या रोगांमुळे मृत्यूदरातील वाढ, पुरांमुळे झालेले मृत्यू, औद्योगिकरणाचा अभाव. कमी जन्मदर तर कधी कमी नव्हताच. ठीक आहे, तर हे ऑप्शन आपण तशाच प्रकारे कॅन्सल करू शकतो. याचं उत्तर राहणार सेकंड नंबर, साथीच्या रोगांमुळे मृत्यूदरातील वाढ, त्यामुळे ती ऋणात्मक वाढ होती. सेकंड क्वेश्चन, महाराष्ट्र राज्य कृषी बाजार मंडळाची स्थापना मध्ये झाली. स्ट्रेट अवे फॅक्च्युअल प्रश्न आहे, 1988 याचं उत्तर राहणार. ठीक आहे, नेक्स्ट प्रश्न. भारतात या पिकाला सुवर्ण तंतू म्हणतात, गोल्डन फायबर क्रॉप. जर मराठीवरनं आपल्याला समजायला आलं नाही तर आपण इंग्लिश हा वर्ड वाचायचा. ऑप्शन्स पहा, कापूस सरळ सरळ व्हाईट रिव्हॉल्युशन म्हटलं जातो त्याला, त्यामुळे आपण ज्यूट हे आन्सर आपण इथे क्लिअर कट मारू शकतो. याचा आन्सर राहणार ताग, म्हणजेच ज्यूट. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्राच्या पश्चिमेस उत्तर दक्षिण दिशेत कोणता पर्वत किंवा डोंगर आहे. ऑप्शन्स पहा, किती इझी दिलेले आहेत. सिंपल, सातपुडा पश्चिम पूर्व, शंभू महादेव पश्चिम पूर्व, सातमाळा पश्चिम पूर्व, एकच ऑप्शन राहतं, सह्याद्री उत्तर दक्षिण. नेक्स्ट क्वेश्चन, पुढील विधाने योग्य की अयोग्य. शेतीच्या व्यापारीकरणाने भांडवलदारी शेती प्रक्रियेला उत्तेजन मिळाले नाही, शेतीच्या व्यापारीकरणामुळे भाडे तत्वावरील वहिवाट आणि वाटे हिस्स्यामधील जमीन लागवडीचे प्रमाण वाढलेले आहे. याचं उत्तर राहणार 3 नंबरचं, म्हणजेच अ विधान चुकीचे आहे आणि ब विधान अगदी बरोबर आहे. इथे ऑप्शनमध्ये पहा, योग्य आणि बरोबर, आता हा एम पी एस सीने असा ट्रेंड आणलेला आहे, योग्य आणि बरोबर, म्हणजे मुलांनी इथे टाईम इन्व्हेस्ट करायला पाहिजे, हा हेतू आहे एम पी एस सीच्या यामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्रामध्ये लोहखनिजांचे साठे कुठले. महाराष्ट्रामध्ये लोहखनिजांचे साठे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे. एक बेस्ट ट्रिक लक्षात ठेवायची, एल आणि यू लोहखनिजांसाठी. एल म्हणजे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर, हा झाला आपला एल. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर. आणि यू ही ट्रिक लक्षात ठेवायची, कुठली, चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली आणि गोंदिया. तर कुठले ऑप्शन बसतात यामध्ये पहा, आपले वर्धा नाही बसणार, नाशिक नाही बसणार, बुलढाणा नाही बसणार, सिंधुदुर्ग मात्र बसतो आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्रातील शेती क्षेत्रासंबंधी. महाराष्ट्रातील शेती क्षेत्रासंबंधित काही समस्या खाली दिल्या आहेत, त्यापैकी कोणती समस्या ही सामाजिक स्वरूपाची आहे. अख्खाच्या प्रश्न वाचल्यानंतर ह्या वर्डवर आपलं 100% कॉन्सन्ट्रेशन असायला पाहिजे. सामाजिक स्वरूपाची, सामाजिक स्वरूपाची पहा, ऑप्शनमधनंच आपण ॲन्सर क्लिअर कट आपण मेन्शन करू शकतो. इथे हवामान म्हटलंय, हा झाला एन्व्हायरमेंटल फॅक्टर. आर्थिक म्हटलंय, हा झाला इकॉनॉमिकल फॅक्टर. कृषी म्हटलंय, ॲग्रिकल्चरल फॅक्टर. उत्तर कोणतं उरलं, फक्त शेतजमिनीचे विभाजन, जो आहे सामाजिक स्वरूपाची समस्या. राईट, म्हणून मी म्हणतोय ज्योग्राफीमध्ये ना 15 out of 15 मार्क्स येणं इझी होतं या पेपरमध्ये. नेक्स्ट क्वेश्चन, 2019 नुसार भारतातील देशांतर्गत उत्पन्नातील पर्यटनाचा वाटा किती टक्के आहे. स्ट्रेट अवे फॅक्च्युअल प्रश्न, इधर तुम्हाला येणार नाहीतर नाही येणार. याचं उत्तर आहे 4 नंबर, 9.34%. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी एक भारताच्या पश्चिम किनारपट्टी, स्ट्रेट अवे पश्चिम किनारपट्टी, पश्चिम किनारपट्टीवरील महत्त्वाचे बंदर कुठले. सिंपल, चेन्नई ईस्टर्न कोस्ट, हल्दिया ईस्टर्न कोस्ट, कोलकाता ईस्टर्न कोस्ट आणि फक्त राहिलेला आहे कांडला, जे की आपलं गुजरातमध्ये वेस्टर्न कोस्टवर. राईट, तर याचं उत्तर राहणार आपलं कांडला, वेस्टर्न कोस्ट. महाराष्ट्रात मे महिन्यात, पुन्हा महाराष्ट्रात मे महिन्यात सरासरी तापमान सर्वात जास्त या प्रदेशात असते. कुठल्या प्रदेशात राहते. सिंपल, पूर्व विदर्भ, तापलेलाच राहतो नेहमी, नेहमी तापलेला राहतो मे महिन्यात. एप्रिल मे महिना जो राहतो, पूर्व विदर्भ, जसे की चंद्रपूर आणि वर्धा या जिल्ह्यांचे जेव्हा आपण तापमान पाहतो, तापमान कक्षा खूप जास्त राहत असते. नेक्स्ट क्वेश्चन, पूर्व विदर्भ याचं उत्तर होतं. भिलाई
सिंपल एक पहिला शब्द वाचूनच आपल्याला याचा आंसर मिळून जातो. भिलाई लोह आणि पोलाद. भिलाई कुठे येणार? छत्तीसगडमध्ये. सिंपल. लोह आणि पोलाद उद्योग स्थित असलेले राज्य कुठले? छत्तीसगड. स्ट्रेट अवे. सिंपल. 5 सेकंड्स, विदिन 5 सेकंड्स या क्वेश्चनचे आन्सर आपण देऊ शकत होतो. नेक्स्ट, महाराष्ट्रात राज्यशासनाने नीलक्रांती धोरण केव्हा जाहीर केले? याला एकदम सेन्स ऑफ ह्युमर जर तुमचा एकदम 100% जर पेपर सोडवताना असला ना, सिंपल क्वेश्चन याचा आन्सर देऊ शकतो आपण. पहा, 2019 आणि 20 मध्ये यामध्ये तर कोरोनाच होता, इथे कोणतं जाहीर करू शकतं का शासन धोरण? नाहीच करू शकत. म्हणजे आपल्याकडे फक्त 2 ऑप्शन उरलेले आहे आणि 2 ऑप्शनपैकी 50-50 जर आपण यूज केलं तर 2017 हे आपण उत्तर इझिली मारू शकतो तिथे. तर 2017 त्याचं उत्तर राहणार. ग्रामीण भागातील लोकसंख्या सतत कमी होत आहे. ग्रामीण भागातील लोकसंख्या सतत कमी होत आहे याचे कारण कुठले? ग्रामीण भागातील जन्मदर कमी. ग्रामीण भागात मित्रांनो जन्मदर कधीच कमी नसतो. पहिलंच आन्सर आपण रॉंग देऊ शकतो. एक आन्सर ठीक आहे, एक ऑप्शन तर निघाला आपलं. ग्रामीण भागातून शहराकडे स्थलांतर होते. होते. रोजगारासाठी स्थलांतर करतात लोक. ग्रामीण भागात रोजगार उपलब्धता कमी आहे. पहा, सेंटेन्स एकदम कमी आहे जर असं मेन्शन केलेलं आहे ना MPSC ने, उपलब्धता, रोजगार उपलब्धता कमी आहे, तर एकदम बोल्ड स्टेटमेंट आहे. आणि युजली बोल्ड स्टेटमेंट जेव्हा MPSC करते तेव्हा त्याची पॉसिबिलिटी कमी राहते करेक्ट राहण्याची. त्याचं उत्तर राहणार फक्त आणि फक्त ब. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. महाराष्ट्राच्या हवामानावर खालीलपैकी प्राकृतिक रचनेचा सर्वात जास्त परिणाम झालेला आहे. एकदम सिंपल आणि फॅक्च्युअल प्रश्न होता. महाराष्ट्राच्या हवामानावर खालीलपैकी कोणत्या प्राकृतिक रचनेचा, आपली एक खूप फेमस प्राकृतिक रचना म्हणजे सह्याद्री पर्वत आणि सातपुडा डोंगर रांग. राईट, सह्याद्री पर्वत आपण विभाजक पण म्हटला जातो, जल विभाजक म्हटलं जातं याला, आणि एन्व्हायरमेंटवर पण, आपल्या हवामानावर पण खूप मोठा रोल प्ले करतो हा घटक. नेक्स्ट क्वेश्चन. गुजरात राज्यातील उकाई हा बहुउद्देशीय प्रकल्प कोणत्या नदीवर वसलेला आहे? पुन्हा इथे लॉजिक लावा. गुजरात राज्यातील उकाई हा बहुउद्देशीय प्रकल्प. ऑप्शन्स पहा त्यांनी कसे दिलेले आहे. माही, ही माही रिव्हर आहे जी टॉपिक ऑफ कॅन्सर, आपल्या कर्करोत्तरात 2 वेळा कापणारी माही रिव्हर. नर्मदा पहा, नर्मदा नदीवर नुकताच सरदार सरोवर डॅम बांधण्यात आलेला आहे. नुकताच सरदार सरोवर डॅम नर्मदा नदीवर. आता एक जर इम्पॉर्टंट डॅम बांधलेला आहे तर दुसराही डॅम त्याच नदीवर बांधण्यात येणार का? नाही. 2 ऑप्शन तर तुम्ही तसेच कॅन्सल करू शकता. साबरमती रिव्हर आणि ताप्ती, इथे 50-50 खेळा. याचं उत्तर राहणार आपलं ताप्ती नदी. अशा प्रकारे ज्योग्राफीचे आपले क्वेश्चन होते जे की इथे संपलेले. हां, तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण अर्थशास्त्राचे प्रश्न पाहणार आहोत. याच्या अगोदर आपण इतिहास अभ्यासलेला आहो. आता पहिला क्वेश्चन आहे, मार्च 2020 अखेर कोणत्या राज्यात प्राथमिक कृषी पतसंस्थांची संख्या सर्वाधिक होती, ते आपल्याला निवडायचं आहे. आता इथे ऑप्शन दिसलं की आपल्याला लगेच उत्तर यायला पाहिजे. कृषी पतसंस्था म्हटलं म्हणजे महाराष्ट्र याच्यामध्ये यायलाच पाहिजे. त्यानंतर दुसरा आहे, 1993 मध्ये सरकारने रिकामी जागा यांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांची निर्गुंतवणूक करण्यासाठी समिती नेमलेली होती आणि त्याचं ऑप्शन राहणार आहे सी, रंगराजन. आता यानंतरचा क्वेश्चन आहे आपला, सन 2017-18 मध्ये भारतातील सर्वाधिक प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक म्हणजेच काय FDI 23.6% या क्षेत्रात होती. आता याचं उत्तर असणार आहे वस्तू निर्माण क्षेत्र. त्यानंतरचा प्रश्न आहे आपला, वायू प्रदूषणाच्या वाढत्या समस्येचा सामना करण्यासाठी 2021-22 अर्थसंकल्पात 10 लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या रिकामी जागा शहरी केंद्रांसाठी 22-17 कोटी प्रदान करण्याचा प्रस्ताव आहे. आता याचं ऑप्शन आहे 42 शहर. यानंतर योग्य जुड्या जुळवायच्या आहे. आता योग्य जोड्या जुळवत असताना देशातील द्वितीय क्रमांकाचा कृषी प्रधान उद्योग आपल्याला शोधायचा आहे. आता देशातील द्वितीय क्रमांकाचा कृषी प्रधान उद्योग, आता साखर हा एकदम जुना उद्योग आहे म्हणजे कृषी प्रधान आहे आणि शेतीशी संबंधित आहे. देशातील सर्वात जुना संघटित क्षेत्रातील उद्योग, आता संघटित म्हटलं म्हणजे एक संघ म्हणजेच काय तर सुती कापड उद्योग. त्यानंतर जलद औद्योगिकरणास कारणीभूत ठरणारा उद्योग, आता जलद औद्योगिकरणास कारणीभूत म्हणजेच कोणता येणार, लोह व स्टील उद्योग. नवीन तंत्रज्ञानाचा वापर,
म्हणजे काय तर वाहन उद्योग। आता या ठिकाणी ऑप्शन नंबर 3 आपल्याला दिसत आहे, म्हणजे याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 असायला पाहिजे। यानंतर नियंत्रक व महालेखा परीक्षकांसंबंधित क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे। आता काय म्हणतात, नियंत्रक आणि महालेखा परीक्षक यांना पुरवणी लेखा परीक्षणाचे आदेश देण्याचा अधिकार असून लेखा परीक्षण अहवाल प्राप्त झाल्यापासून रिकामी जागा दिवसाच्या आत लेखा परीक्षण अहवालावर टिप्पणी करू शकतात। आता किती दिवसामध्ये ती टिप्पणी करू शकतात, तर 60 दिवसामध्ये ते टिप्पणी करू शकतात। यानंतरचा क्वेश्चन आहे, राजकोषीय तूट आणि वर्षभरातील व्याज भरणा यातील फरकाला काय म्हणतात, तर यातील फरकाला म्हणतात प्राथमिक तूट। त्यानंतरचा क्वेश्चन आहे आपला, केंद्रीय उत्पादन शुल्काची राज्यामधील वाटणीसाठी 7व्या वित्त आयोगाच्या संदर्भात खालील विधाने लक्षात घ्या असं आपल्याला विचारलेलं आहे। आता बघा बरं काय आहे ते आपण पाहूया, खालील विधाने कोणती आहे, तर लोकसंख्येसाठी 25% भार, किती 25% भार लोकसंख्येसाठी, प्रत्येक राज्यातील गरिबांसाठी 33.5%, राज्याच्या दरडोई उत्पादनाच्या वाढीसाठी 16.5%, राज्यातील उत्पादनाच्या समानतेसाठी 25% भार। आता यापैकी काय खरं आणि काय खोटं ते आपल्याला पाहायचं आहे, तर या ठिकाणी आपल्याला दिसून येईल लोकसंख्येसाठी 25% भार हे विधान बरोबर आहे, त्याचबरोबर राज्यातील उत्पन्नाच्या समानतेसाठी 25% भार। आता ए डी आपल्याला ऑप्शनमध्ये दिसत आहे का, हो दिसत आहे, आणि डी हे योग्य उत्तर आहेत, म्हणजे ऑप्शन नंबर 1 याचं काय असणार आहे, उत्तर असणार आहे। यानंतरचा क्वेश्चन आहे, खालील विधाने विचारात घ्या। आता खालील विधाने विचारात घ्या म्हणजे काय, तर हे याच्यावरून आपल्याला कोणतं उत्तर योग्य आहे हे उत्तर शोधायचं आहे। ठेव विमा आणि पत हमी महामंडळ कायदा संसदेने 2021 मंजूर केला, त्यानंतर ठेव विम्याचा हप्ता ठेवीदारांकडून वसूल केला जातो, त्यानंतर ठेव विमा हप्ता सर्व विमाधारक बँकांसाठी काय आहे म्हणतात, अनिवार्य आहे। आता यापैकी आपल्याला योग्य उत्तर शोधायचं आहे, ठेव विमा आणि पत हमी महामंडळ कायदा 2021 मंजूर केला आहे म्हणते, तर हे ऑप्शन आपल्याला बरोबर वाटतं। त्यानंतर ठेव विम्याचा हप्ता ठेवीदारांकडून वसूल केला जातो, नाही, याच्यामध्ये शासनाचा सुद्धा काही हातभार असतो, त्याच्यामुळे हे ऑप्शन असणार नाही। ठेव विमा हप्ता सर्व विमाधारक बँकांसाठी अनिवार्य आहे, म्हणजे ए आणि सी या ठिकाणी आपल्याला योग्य वाटतात, ऑप्शन नंबर 2। त्यानंतर खालील विधाने विचारात घ्या। आता खालील विधाने बघा, संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना सप्टेंबर 2001 सुरू करण्यात आली, त्यानंतर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना फेब्रुवारी 2006 सुरू करण्यात आली, त्यानंतर नेहरू रोजगार योजना ऑक्टोबर 1989 ग्रामीण गरिबांच्या फायद्यासाठी सुरू करण्यात आली। आता वरीलपैकी कोणती विधाने योग्य आहे, तर ए आणि बी ही विधाने योग्य आहे, म्हणजे या ठिकाणी ऑप्शन नंबर 3 याचं काय राहणार आहे, करेक्ट उत्तर राहणार आहे। त्यानंतर 2016 एनके सिंग समिती ही कशाशी संबंधित आहे, आता एनके सिंग समिती म्हटलं म्हणजे ही कशाशी, वित्तीय जबाबदाऱ्या आणि अर्थसंकल्पीय व्यवस्थापन कायदा याच्याशी त्या काय संबंधित आहे। त्यानंतर भारतात 1980 ते 1985 या काळात लहान जमिनी धारकता होण्यासाठी खालीलपैकी कोणती कारणे आहेत, आता कोणती कारणे आहेत, तर बघा, वारसा कायदा, वेगाने वाढणारी लोकसंख्या, ग्रामीण कर्जबाजारीपणा, या वेगाने वाढणारी संयुक्त कुटुंब व्यवस्था। मग आता याच्यामधून आपल्याला काय दिसणार, वारसा कायदा, हो बरोबर आहे, वेगाने वाढणारी लोकसंख्या हे सुद्धा बरोबर आहे, ग्रामीण कर्जबाजारीपणा हे सुद्धा बरोबर आहे। आता त्यानंतर वेगाने वाढणारी संयुक्त कुटुंब व्यवस्था, वेगाने वाढणारी संयुक्त कुटुंब आता तुम्हाला दिसूनच येत नाही। आता मग बघा, ए बी आणि सी दिसत आहे का कुठे, हां दिसत आहे, म्हणजे ऑप्शन नंबर 3 याचं काय असणार आहे, उत्तर असणार आहे। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे, राऊरकेला, भिलाई, दुर्गापूर येथे सार्वजनिक क्षेत्रातील 3 मोठे स्टील प्रकल्प कोणत्या पंचवार्षिक योजना दरम्यान उभारण्यात आले आहे,
त्याचं उत्तर आहे दुसरी पंचवार्षिक योजना। त्यानंतरचा क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणते राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 चे उद्दिष्ट नाही। आता कोणते असणार आहे, तर गरीब मुलांसाठी मध्यान्न भोजन। आता हे 2006 पासून सुरुवात झालेली होती याची। त्यानंतर खालीलपैकी कोणता भारतीय रिझर्व्ह बँकेचा परिमाणात्मक मौद्रिक उपाय नाही। आता मॉनिटरी पॉलिसीज मधला कोणता हे नसणार, बँक धरण हे आरबीआयशी संबंधित आहे, रोख राखीव प्रमाण आरबीआयशी संबंधित आहे, वैधानिक रोखता प्रमाण हे सुद्धा आरबीआयशी संबंधित आहे। आता या ठिकाणी काय संबंधित नाही आहे, तर नैतिक समजावणी, म्हणजे हे ऑप्शन याचं काय राहणार आहे, बरोबर असणार आहे। आता यानंतरचा जो ही विषय आहे तो सागर सर आपल्याला एक्सप्लेन करतील। नमस्कार मित्रांनो, आता आपण सायन्स या विषयाचे प्रश्नांची उत्तरे पाहूया। चला तर मग पहिला प्रश्न, खालीलपैकी कोणत्या पदार्थाची औष्मिक प्रवाहकता, खालीलपैकी कोणत्या पदार्थाची औष्मिक प्रवाहकता सर्वात जास्त आहे। मराठीमध्ये वाचल्यापेक्षा ना इंग्लिशचा वर्ड वाचायचा, स्ट्रेट अवे थर्मल कंडक्टिव्हिटी। कोणाची, कोणत्या पदार्थाची थर्मल कंडक्टिव्हिटी सर्वात जास्त आहे, स्ट्रेट अवे फॅक्च्युअल प्रश्न, सिल्वर याचं उत्तर राहणार फोर्थ नंबर। नेक्स्ट प्रश्न क्वेश्चन, पातळपड्याद्वारे प्रकाश डोळ्यामध्ये प्रवेश करतो त्याला पातळपड्या, पातळपड्या स्ट्रेट अवे, त्यापैकी लाईट एंटर्स द आय थ्रू थिन मेम्ब्रेन कॉल्ड, कुठली मेम्ब्रेन म्हणतात त्याला, कॉर्नियामधनं। याचा एक सिक्वेन्स लक्षात ठेवायचा, सिप्लर, याचा एक सिक्वेन्स लक्षात ठेवायचा, सिप्लर, कॉर्निया, आयरिस, प्युपिल, लेन्स आणि रेटिना, हा एक सिक्वेन्स लक्षात ठेवायचा। सायन्सचे मॅक्सिमम क्वेश्चन सॉल्व्ह करण्यात खूप हेल्प होणार तुम्हाला। याचं उत्तर आहे आपलं कॉर्निया। नेक्स्ट क्वेश्चन, प्रतिध्वनी तरच ऐकू येतो, तर जर ध्वनीचा स्रोत आणि अडथळा यातील अंतर, रिकामी जागा असेल, प्रतिध्वनी, इको इज हर्ड इफ द डिस्टन्स बिटवीन द सोर्स ऑफ द साऊंड अँड द ऑब्स्टेकल इज ब्लँक। इको विषयी माहिती आहे आपल्याला, इकोचं मिनिमम डिस्टन्स असतं 34.4 meters। 34.4 जर तुम्ही डिवाइड केलं तर 17.2, आणि 17.2 आपले इथे ऑप्शन दिलेले आहे, 17 पेक्षा जास्त, 17 पेक्षा कमी, तर 17.2 म्हणजे 17 पेक्षा एक तर जास्त किंवा 17 meters इतके, हे ऑप्शन ह्या क्वेश्चनसाठी एकदम ॲप्रोप्रिएट तिथे बसत आहे। तर सेकंड नंबरचं याचं उत्तर राहणार, बेसिक नॉलेजसोबत जर आपण सायन्स सॉल्व्ह करायला गेलं ना तर मॅक्सिमम क्वेश्चन आपले तसेच सॉल्व्ह होऊन जातात। नेक्स्ट क्वेश्चन, रिकामी जागाच्या अणूच्या मॉडेलमध्ये इलेक्ट्रॉनचा कोणीय संवेग हा h/2π या परिणामाचा अविभाज्य गुणक आहे, एकदम फॅक्च्युअल प्रश्न, नील बोर याचं उत्तर राहणार। नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी चुकीचे विधाने निवडा। बरेच मुलं इथे घपलत करतात, चुकीचे विधान आणि बरोबर विधान। रेणूमधील बॉन्डिंग कक्षा या अणुकक्षांच्या बेरजेच्या प्रभावाने तयार होतात, करेक्ट। बॉन्डिंग रेणू कक्षेमध्ये दोन केंद्रकांमधील भागात इलेक्ट्रॉन घनता फार कमी असते, हे मात्र चुकीचं आहे। एकत्र येणाऱ्या अणुकक्षांपेक्षा अँटीबॉन्डिंग रेणू कक्षेची ऊर्जा ही जास्त असते, अगदी बरोबर। सिग्मा, पाय आणि डेल्टा इत्यादी चिन्हांनी अँटीबॉन्डिंग रेणू कक्षा दर्शवल्या जातात, हे एकदम बरोबर आपलं उत्तर राहणार हे सेकंड नंबरचं, ठीक आहे। नेक्स्ट क्वेश्चन, जैविक नायट्रोजन फिक्सेशन, पुन्हा नायट्रोजन फिक्सेशनवर नेहमी पेपरमध्ये 1 ते 2 प्रश्न नेहमी राहतातच। नायट्रोजन फिक्सेशन, जैविक नायट्रोजन फिक्सेशन दरम्यान नायट्रिफाईंग जीवाणू, नायट्रिफाईंग बॅक्टेरिया कोणाचे रूपांतर कशामध्ये करतात, स्ट्रेट अवे अमोनियाचं रूपांतर नायट्रेटमध्ये होतं, फॅक्च्युअल प्रश्न। सायन्समध्ये ह्यावेळेस मॅक्सिमम क्वेश्चन्स होते आपले फॅक्च्युअल, जर फॅक्ट्स रेडी असेल आपले तर आपण सायन्सचं आउटपुट पण वाढवू शकतो मार्कांमध्ये। नेक्स्ट क्वेश्चन, खालील जोड्या जुळवा। नाजा नाजा MPSC सर्वात फेवरेट नाजा नाजा, नाजा नाजाचं राहतं न्यूरोटॉक्सिक, दुसऱ्याचं तिसरं एकच ऑप्शनमध्ये दिलं आहे, 4, 3, 1, 2। एक जर हा घटक जर माहिती असाल, एका घटकावरून तुमचं जोड्या लावायचं उत्तर निघतायचं। नेक्स्ट क्वेश्चन, ओरेलियाच्या लार्वल स्टेजचा खालीलपैकी योग्य क्रम निवडा, योग्य क्रम कुठला असू शकतो। हा मॅक्सिमम मुलांनी हा प्रश्न रिप्लेस केला असेल, कारण ह्या प्रश्नाचं उत्तर मॅक्सिमम मुलांना आलं असेल। याचं उत्तर आहे एकदम फॅक्च्युअल प्रश्न, प्लॅन्युला, हायड्राट्युबा, सायफिस्टोना आणि इफिरा, ह्याचं उत्तर राहणार। नेक्स्ट क्वेश्चन,
खालीलपैकी कोणता कोणत्या प्राणी प्राण्यांचा समूह हे सरपटणारे प्राणी सरपटणारे प्राणी रेप्टिलियन ॲनिमल्स सरपटणारे प्राणी या वर्गात मोडतात. सरपटणारे प्राणी म्हटलंय इथे बेडूक आणि बेडूक अशा पहिल्या आणि चौथ्या ऑप्शनमध्ये पहा बेडूक हा घटक दिलेला आहे आणि बेडूक हा राहतो ॲम्फिबियन. ॲम्फिबियन म्हणजे जे जमिनीवर आणि पाण्यात दोन्ही ठिकाणी राहणारे म्हणजे हा रेप्टाईलमध्ये तर येणार नाही. म्हणजे आपण पहिलं आणि चौथं ऑप्शन तसंच कॅन्सल करू शकतो. तर पहा ए आणि डी जर कुठे दिलं असेल वरीलपैकी सर्व नसणारच आहे डी नसणारच आहे. ब आणि क कासव घडियाल कॅमेन आणि टॉटायरा आणि कासव मगर सॅलेमेंडर आणि पाल. तर याचं उत्तर राहणार आपलं दोन ब आणि क. एलिमिनेशन टेक्निक जर आपण यूज केली पेपर सॉल्व्ह करणार तर आपली ॲक्युरेसी आणि करेक्ट येण्याचे चान्सेस मॅक्सिमम राहतात. नेक्स्ट क्वेश्चन खारपाण पट्ट्यातील शेतीतील सिंचनामुळे पिकांच्या उत्पादनावर परिणाम होण्याची कारणे म्हणजे कुठली कुठली कारणे राहतात. जमिनीच्या पोत्याच्या निकृष्ट दर्जामुळे करेक्ट. पिकांची वाढ खुंटल्यामुळे कनेक्ट. पाण्याच्या पिवळेपणामुळे त्याचं काही घटक नसतं. जे पण इंटरनल हॉर्मोन्स वगैरे राहतात ट्रीजमध्ये त्यांच्यामुळे हे पाण्याच्या पिवळेपण येत असतं. क आणि ड तर नाही तर अ आणि ब आपला ऑप्शन राहणार. त्याचं उत्तर राहणार सेकंड अ आणि ब फक्त खारपाण पट्ट्यातील शेतीतील सिंचनामुळे. नेक्स्ट क्वेश्चन आंतरिक कीड म्हणजे काय. एखाद्या प्रदेशात येणारी फ्यू लोकॅलिटीजमध्ये आढळणारी आंतरिक कीड म्हणजे काही कमी भागात आढळणारी कीड म्हणजेच आंतरिक कीड. याचं आन्सर राहणार सेकंड एखाद्या प्रदेशात आढळणारी. नेक्स्ट क्वेश्चन ज्या झाडांची बी उघडी असते. हे प्रश्न मराठीमध्ये वाचल्यापेक्षा इंग्लिशमध्ये वाचायचे. प्लांट्स हूज सीड्स आर नेकेड सीड्स. प्लांट्स हूज सीड्स आर नेकेड. ज्या झाडांची बी उघडी असते ती झाडे कोणत्या गटात मोडतात. प्लांट्स हूज सीड्स आर नेकेड आर क्लासिफाईड इन विच ग्रुप. कुठल्या ग्रुपमध्ये एक ए सी एफ ही ट्रिक लक्षात ठेवायची. एनजिओस्पर्म क्लोज्ड सीड आणि फ्लावरिंग. जर हे क्लोज्ड आहे तर जिम्नोस्पर्म्स जर आपण सायमल्टेनियसली पाहिलं तर एनजिओस्पर्म जर क्लोज्ड आहे तर जिम्नोस्पर्म्स नेकेड राहणार. नेकेड सीड्स कोणाची राहणार जिम्नोस्पर्म्सची. सिंपल एक कुठलं तरी लक्षात ठेवलं तर दुसरं ऑटोमॅटिकली लक्षात राहतं म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही. तर याचं उत्तर राहणार जिम्नोस्पर्म्स. नेक्स्ट क्वेश्चन खालीलपैकी कोणता विषाणू एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीमध्ये संक्रमित सुई किंवा असुरक्षित लैंगिक संबंधामुळे पसरतो. डेंग्यू हा तर आपला मॉस्क्युटोमुळे होतो. हा तर राहणारच नाही आहे. हा नसणार आहे. रोटा व्हायरस पण नसणार आहे. हेपेटायटिस ए आणि हेपेटायटिस बी. हेपेटायटिस बी इथे योग्य प्रकारे बसणार आपलं उत्तर. नेक्स्ट क्वेश्चन कोणत्या शास्त्रज्ञाने देवी रोगावरील लसीचा शोध लावला. एकदम फॅक्च्युअल प्रश्न. लस हायजीन या घटकांवर एक हा दोन प्रश्न नेहमी एम पी एस सी विचारतच राहते. याचं उत्तर स्ट्रेट अवे फॅक्च्युअल एडवर्ड जेनर. नेक्स्ट क्वेश्चन निर्जंतुकीकरण करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या कोणाचा वापर केला जातो. अतिनील प्रकाश ऑटोक्लेव इन्फ्रारेड किरण आणि सोडियम कार्बोनेट. निर्जंतुकीकरण म्हणजेच डिसइन्फेक्ट सर्फेसेस करण्यासाठी आपल्याला यू व्ही रेज म्हणजे अल्ट्राव्हायोलेट रेजचा आपण यूज करत असतो. यू व्ही रेजचा यूज होत असतो निर्जंतुकीकरण करण्यासाठी म्हणजेच अतिनील प्रकाश. थँक यू. चला आता आपण गणित व बुद्धिमत्ता या विषयाचे विश्लेषण बघू. प्रश्न क्रमांक 87 विविध रेल्वे गाड्यांमधील प्रवाशांचे शेकडा प्रमाण पुढील वर्तुळखंडात दर्शवले आहे. इथं दिली आहे प्रवाशांची एकूण संख्या. प्रवाशांची एकूण संख्या 8500. ठीक आहे. जर आपण 100% इज इक्वल टू 8500 जर घेतलं तर आपल्याला काय विचारलं आहे एस एम एल यांची मिळून सरासरी प्रवासी संख्या किती हे विचारलं आहे. तर एस एम एल किती आहे 24%. एम आय 20% आणि एल आय 15%. यांची जर बेरीज केली तर टोटल होतं 59%. 100% इज इक्वल टू 8500 तर 59% इज इक्वल टू किती होणार 85 × 59 बरोबर. तर यांची सरासरी जर काढायची आहे तर डिवाइड बाय 3 करावं लागेल. इज इक्वल टू जर केलं 5015 / 3 हे ॲप्रॉक्सिमेटली
72 हे आन्सर निघेल. ठीक आहे, याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. आंब्याचे झाड पेरू व लिंबूच्या झाडाच्या मध्ये आहे. आपण आंब्याचे झाड या साईडला पेरू घेतलं आणि लिंबू इकडे घेतले, यामध्ये दोन कंडिशन्स बनतात. एकतर पेरू इकडे उजव्या साईडला होऊ शकते किंवा डाव्या साईडला. पेरू, आंबा आणि लिंबू. ठीक आहे, त्याच्यानंतर पपईचे झाड लिंबूच्या झाडाजवळ आहे. पपईचे झाड लिंबूच्या झाडाजवळ जर घेतले तर पपई इथे आणि या कंडिशनमध्ये पपई इथे, पण आंब्याच्या व पेरूच्या झाडाजवळ नाही. आंब्याच्या व पेरूच्या झाडाजवळ नाही म्हणजे या दोन्ही कंडिशनमध्ये नाही आहे. समोर बघू, पपईच्या उजवीकडे नारळाचे झाड आहे. पपईच्या उजवीकडे इकडे तर काही जागा नाही आहे, म्हणजे इथंच आहे नारळाचे झाड. हे झाले नारळाचे झाड. पण पेरूच्या झाडाच्या डावीकडे कोणतेच झाड नाही, म्हणजे आपली ही कंडिशन चुकीची झाली आणि ही कंडिशन बरोबर झाली. आता समोर बघू, लिंबूचे झाड पपई आणि आंब्याच्या झाडाच्या मध्ये आहे. लिंबूचे झाड आंबा आणि पपईच्या मध्ये आहे, म्हणजे ही स्टेटमेंट बरोबर आहे. पपईचे झाड नारळ आणि लिंबूच्या झाडाच्या मध्ये आहे. पपईचे झाड नारळ आणि लिंबूच्या मध्ये आहे, म्हणजे हा पण स्टेटमेंट बरोबर आहे, ही पण स्टेटमेंट बरोबर आहे. पपईचे झाड नारळाच्या झाडाजवळ आहे. पपईचे झाड नारळाच्या झाडाजवळ आहे, म्हणजे ही पण स्टेटमेंट बरोबर आहे. म्हणजेच आपला उत्तर कोणता असेल, तर सर विधाने 1, 2, 3 हे बरोबर आहेत. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघू आता. एका क्लबमध्ये 80 खेळाडू आहेत, त्यातील 36 खेळाडू कबड्डी खेळतात व 48 खेळाडू क्रिकेट खेळतात. जर 12 खेळाडू कबड्डी व क्रिकेट हे दोन्ही खेळ खेळत असतील तर किती टक्के खेळाडू कबड्डी अथवा क्रिकेट खेळत नाही असं विचारलंय. तर हे आपण वेन डायग्रामनी बघू. एक आपण वेन डायग्राम काढू कबड्डीची, दुसरी वेन डायग्राम काढू क्रिकेटची. बरोबर, आपल्याला वेन डायग्राममध्ये 12 खेळाडू कबड्डी व क्रिकेट हे दोन्ही खेळ खेळत आहेत. 12 इथे येत, नंतर 36 खेळाडू कबड्डी व कबड्डी खेळतात. 36 ऑलरेडी इथं 12 झाले तर 24 इथे उरणार फक्त कबड्डी खेळणारे. त्याच्यानंतर 48 फक्त क्रिकेट खेळतात तर 12 इथे, तर फक्त क्रिकेट खेळणारे किती असणार, 36. बरोबर, टोटल आपल्याजवळ आहेत 80 खेळाडू. तर कबड्डी क्रिकेट असे जर मिळून आपण टोटल केले तर 72 खेळाडू टोटल आपले कबड्डी किंवा क्रिकेट खेळणारे आहेत. तर आपल्याकडे उरले टोटल कोणताही खेळणारे स्टुडंट्स, म्हणजेच 8 विद्यार्थी. तर हे पर्सेंटेजमध्ये कॅल्क्युलेट करायचे झाल्यास 8 / 80 × 100 केला तर हे 10% होतो. नेक्स्ट, ABCD हा आणि F एका ओळीमध्ये उभे आहेत. B हा F आणि D मध्ये उभे आहे. B हा F आणि D मध्ये उभा आहे, पण यामध्ये दुसरी कंडिशन पण बनते. बरोबर, त्यानंतर E हा A आणि C मध्ये उभा आहे. E हा A आणि C मध्ये उभा आहे, पण इथं एक कंडिशन परत बनते, ही कंडिशन. त्यानंतर बघा, ए हा F किंवा D लगेच पुढे नाही, म्हणजे ही कंडिशन पूर्ण चुकीची आहे. त्यानंतर C हा D लगेच पुढे नाही, म्हणजे यामध्ये कंडिशन जी दिली आहे ती, यामध्ये ही जी कंडिशन आहे ही बरोबर बसत आहे. मग F हा कोणत्या जोडीच्या मध्ये उभा आहे, म्हणजेच B आणि C F हा मध्ये उभा आहे. बरोबर, त्यामुळे क्वेश्चनचा आन्सर काय असणार, 4 B आणि C. नेक्स्ट क्वेश्चन, जर इंग्रजी अक्षरे ए एम मधील अक्षरे अनुक्रमे 1 ते 13 संख्याचे दर्शवत असतील, म्हणजे क्वेश्चन ए पासून तर एम पर्यंत 1, 2, 13, त्याच्यानंतर एन हा 0 दर्शवत असेल, एन किती, 0. त्यानंतर ओ ते झेड मधील अक्षरे
अनुक्रमे 1 ते 12 -1 ते -12 पर्यंत दर्शवत असतील तर सक्सेस या दर्शवणाऱ्या पूर्णांकाची बेरीज किती म्हणजेच काय तर ओ टू झेड इथून -1 टू इथून इथपर्यंत -12 तर आपण या सिक्वेन्स प्रमाणे जर गेलो तर सक्सेस एस तर किती असणार -5 यूचा किती असणार -7 सीचा किती असणार +3 सीचा किती असणार +3 ईचा किती असणार +5 आणि यस आणि यस -5 यांची जर बेरीज केली तर आपला ॲन्सर येईल -11 म्हणजेच कोणतं ऑप्शन ऑप्शन 1 बरोबर त्यानंतर नेक्स्ट हा बघा हा किती सोपा प्रश्न होता याच्यामध्ये काहीही करणे नव्हतं सरळ सरळ यामध्ये काय आहे एका शाळेच्या इयत्ता 9वीच्या ABCD 4 तुकड्यात खाली दिलेल्या तक्त्यात वार्षिक परीक्षेचा निकाल दर्शविला आहे त्यामध्ये पहिला तक्ता आहे दोन्ही परीक्षेत अनुत्तीर्ण विद्यार्थी म्हणजे हे तर घेणेच नाही आहे कारण क्वेश्चन काय विचारला आहे वार्षिक परीक्षेत कोणकोणत्या तुकडीचे पास होण्याचे प्रमाण सर्वाधिक जास्त आहे ते पण कोणत्या वार्षिक परीक्षेत ठीक आहे सहामाही परीक्षेत अनुत्तीर्ण परंतु वार्षिक परीक्षेत उत्तीर्ण म्हणजेच काय हा तक्ता हा जो रो आहे हा घ्यावा लागेल त्यानंतर सहामाही परीक्षेत उत्तीर्ण परंतु वार्षिक परीक्षेत उत्तीर्ण यामध्ये काय आहे वार्षिक परीक्षेत अनुत्तीर्ण म्हणजे हा आपल्या कोणत्याच कामाचा नाही त्यानंतर दोन्ही परीक्षेत उत्तीर्ण दोन्ही परीक्षेत म्हणजे यामध्ये वार्षिक पण आलं आणि सहामाही पण आलं म्हणजे हा तक्ता पण कामाचा आहे आपण सरळ सरळ जर बघितलं तर 14+64 किती झालं हे होतात 78 आपण 13 आणि 55 जर घेतलं तर हे होतात 68 आणि हे जर बघितलं 14 आणि हे होतात 64 आणि हे होतात 88 यावरून आपला ॲन्सर कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक 3D ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन ह्यामध्ये काय आहे तर ह्या दोघांची बेरीज करून मल्टिप्लाइड बाय 2 केलं तर 60 -5 = 55 होतो त्याचप्रकारे या मल्टिप्लाइड बाय 2 केलं आणि -5 केलं तर 79 होतो तशाच प्रकारे याचा 58 × 2 केलं तर 116 -5 जर केलं तर उत्तर येतो 11111 ठीक आहे त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन यामध्ये एका सांकेतिक लिपीत रेड =9 आहे तर R18E5 and D4 = याची जर बेरीज केली तर आपण 27/3 म्हणजेच उत्तर येतो 9 तसाच त्याच प्रकारे B = 2 L = 12 U = 21 and E = 5 याची जर बेरीज केली तर 40 आणि हे अक्षर 4 = 10 येतो त्याचप्रमाणे W23 H8 I9 T20 and E5 याची जर बेरीज केली तर 20 23 8 28 28+20 48 48 and 8 56 56+9 टोटल होतो 65 आणि 65 यामध्ये अक्षर आहेत 5 / 5 केलं तर उत्तर येईल 13 म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 त्यानंतर